जात व्यवस्थेबद्दल सरसंघचालक मोहन भागवतांनी एक विधान केलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये एकच गदारोळ उडाला. पण मुळात या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा करत संघाकडून स्पष्टीकरणही देण्यात आलं. कोणतं होतं ते वक्तव्य आणि त्यावरून कुठला वाद निर्माण झाला याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. जाती व्यवस्थेबद्दल सरसंघचालक मोहन भागवतांचं एक विधान आणि संपूर्ण देशभरात गदारोळ उडाला. पण मुळात या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा करत संघाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. पंडित या शब्दाचा अर्थ विद्वान असून तो कुठल्याही विशिष्ट जातीसाठी सरसंघचालकांनी वापरला नव्हता असं सांगण्यात आलंय. मुळात काल मुंबईतल्या संत रोहिदास जयंती कार्यक्रमामध्ये बोलले ते मराठीतच. ऐका ते नेमकं काय म्हणाले. कोणीही उच्च नीच नाही, शास्त्रांचा आधार घेऊन पंडित लोक जे सांगत असतात ते खोटं आहे. जाती जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमध्ये उच्च नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ठ झालो. मोहन भागवतांच्या या मराठी वाक्याचा हिंदी अनुवाद विशिष्ट जातीवरच प्रहार होतोय असा बनला आणि त्यातून मग वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियाही येऊ लागल्या. संघ सर्वसमावेशक बनताना ब्राह्मणी व्यवस्थेच्या चुका मान्य करतोय का अशाही चर्चा सुरू झाल्या. हळूहळू संघ बदलतोय बरं का. संघ स्वतःची विचारसरणी आणि भूमिका बदलत असेल आणि जात धर्मविरहित राजकारण करणार असेल तर त्यांनी सगळ्यात आधी हा मंत्र सत्तेवरच्या पक्षाला द्यायला हवा. पण या वादाची मालिका वाढत असतानाच संघाचे नेते सुनील आंबेकर यांनीही याबाबत तातडीनं स्पष्टीकरण दिलं. सोबतच चुकीच्या अनुवादामुळे आधीचं ट्विट हटवत असल्याचं ANI या वृत्तसंस्थेनं जाहीर केलं. सरसंघचालक जात व्यवस्था चुकीची आहे असं म्हणतायत. उच्च नीच हा भेदभाव देखील बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त त्यांच्या विधानातून ही जातव्यवस्था निर्माण करण्यासाठी विशिष्ट पद्धतीनं एकच वर्ग ब्राह्मण वर्ग जबाबदार आहे हा जो अर्थ काढला जातोय तो मात्र चुकीचा असल्याचं एक प्रकारे संघाच्या स्पष्टीकरणातून आपल्याला दिसतं आहे. खरं तर मराठीतला पंडित आणि हिंदीतला पंडित या दोन शब्दांचे अर्थ वेगळे असल्यानं हा घोळ झाला असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसातल्या सरसंघचालकांच्या भूमिका पाहिल्या तर सर्वसमावेशकतेची आस त्यांना लागल्याचं पाहायला मिळतंय. जात व्यवस्थेबद्दल सरसंघचालक या आधीही बोलत आलेत. ही व्यवस्था हिंदू समाजात दुहीचं काम निर्माण करते असंही त्यांनी म्हटलंय. याआधी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत संघानं सर्वसमावेशकतेचं पाऊल उचललं होतं. महिलांना समान संधी समान दर्जा मिळायला पाहिजे असंही सरसंघचालकांनी म्हटलं. संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुण्या म्हणून महिला गिर्यारोहक संतोष यादव यांना बोलावण्यात आलं होतं. नुकतंच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही पंतप्रधान मोदींनीही मतांची अपेक्षा न करता अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळेच आता सरसंघचालकांच्या या विधानातून संघाचा प्रवास एका नव्या दिशेनं सुरू झाला आहे का याची उत्सुकता आहे. प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.